नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनल मध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, एमबीबीएस काउन्सिलर, मेडिकल मेंटॉर, माढा, सोलापूर. आज आपण एक महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहे, तो म्हणजे महाराष्ट्र सीईटी सेल मार्फत एमबीबीएस पासून फिजिओथेरपी पर्यंत सर्व कोर्सेससाठी जे काही फॉर्म भरण्याची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया चालू झालेली आहे, आणि रजिस्ट्रेशन होत असताना पेमेंटचा ऑप्शन सुद्धा, त्याची सुद्धा मुदत आपल्याला 23 पासून ते 30 जुलै 2023 च्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत करता येणार आहे. तर आपण हे जे फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीनं जायचंय, ह्या सर्व प्रक्रियेचे एकूण 10 प्रकारच्या स्टेप्स आहेत, ह्या सर्व स्टेप्स मध्ये कशा पद्धतीनं आपण फॉर्म भरायचा आहे या संदर्भात मी आज डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी आणत आहे. कदाचित ज्या ज्या विद्यार्थ्यांना सध्याच्या वातावरणामुळे किंवा जे काही पावसाळी वातावरण असेल अशा विद्यार्थ्यांना नेट कॅफेवरती जाणं शक्य नाही, किंबहुना अगदी लॅपटॉपवरती किंवा आपल्या डेस्कटॉपवरती जाऊन फॉर्म भरता यावा या उद्देशाने हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलाय. महाराष्ट्रातील तमाम व्ह्युअर्स आणि आपल्या ग्रुपवरती असणाऱ्या विद्यार्थ्यांना, सर्वच विद्यार्थ्यांना आपण फॉर्म एखाद्या सेंटरमधून भरणं शक्य होत नाही, त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे त्यांनी या पद्धतीने फॉर्म भरत गेला तर तुमची एकही चूक होणार नाही, अशा प्रकारे इत्यंभूत मराठीमध्ये सांगण्याचा स्टेप बाय स्टेप जी काही प्रक्रिया आहे ती सांगण्याचा मी प्रयत्न आज करत आहे. पहिली गोष्ट, तुम्ही कॉम्प्युटरच्या किंवा लॅपटॉपच्या तुमच्या ऑनलाईन गुगलवरती जावा. गुगल सेक्शन मध्ये गेल्यानंतर क्रोम ब्राउझर वापरा, शक्यतो क्रोम ब्राउझर वापरा. मोबाईलवरती फॉर्म भरू नये, शक्यतो डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवरती भरलेला बरा नाही. गुगलवरती गेल्यानंतर आपल्याला www.cetcell.mahaceet.org या वेबसाईटवरती जावा. हे गेल्यानंतर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याच्यानंतर जो काही पेज येईल त्या पेजमध्ये तुम्हाला कॅप पोर्टल ऍडमिशन AY असं येईल, ते आल्यानंतर तुम्ही तिकडे जावा. त्यानंतर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस मध्ये जावा, खाली स्क्रोल करून घ्या. त्यानंतर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस मध्ये नीट UG मध्ये तुम्ही क्लिक करा. त्यानंतर दोन प्रकारचे गोष्टी आहेत तिकडे, एक तर रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलेलं असेल तर, किंवा रजिस्ट्रेशन नाही केलेलं असेल तर, असे दोन टॉपिक येतात. ऑलरेडी रजिस्टर असेल तर ऑलरेडी रजिस्टर मध्ये जा, आणि रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करा. न्यू रजिस्ट्रेशन मध्ये क्लिक केल्यानंतर स्टेप्स सगळ्या वाचा. सगळ्या स्टेप्स वाचण्यामध्ये त्याच्यामध्ये काय काय जे काही फॉर्म भरण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण डिटेल्स दिलेल्या आहेत, त्या मी वाचलेल्या त्याचा त्याचा अर्थ होतो, कारण फॉर्म भरण्याच्या सुरुवातीलाच ती देण्याचा प्रयत्न केला. त्या सर्व स्टेप्स आपण वाचायचे की जे सगळे आपलं स्वतःचं डिक्लेरेशन किंवा फॉर्म भरण्याच्या संदर्भातली सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला येत असते. त्याच्या खाली गेल्यानंतर तुम्ही नेक्स्ट क्लिक करा. त्यानंतर जो काही पुढे पेज ओपन होईल त्याच्यामध्ये नीटचा रोल नंबर, नीटचा अप्लिकेशन नंबर आणि तुमचा डेट ऑफ बर्थ किंवा जन्मतारीख लिहा. त्याचबरोबर चालू असलेला किंबहुना जे काही आणखी पुढे 6 महिने ही प्रोसेस चालेपर्यंत आपल्याला चालणारा फोन नंबर किंवा ईमेल ID तुम्ही त्या ठिकाणी अपलोड त्या ठिकाणी टाका. ईमेल टाकल्यानंतर तुम्हाला 2 OTP येतील, एक मेलवरती पण येईल आणि तुमच्या मोबाईलवरती पण येईल. हे दोन्हीच्या दोन्ही OTP आला, थोडासा कालपर्यंत वेळ लागत होता पण ते येतील. OTP आल्यानंतर तो टाकून क्रिएट अकाउंट करा. क्रिएट अकाउंट केल्यानंतर पासवर्ड जनरेट होतोय, तो आपोआप होतोय जनरेट, आपण काही करायची गरज नाही. जो पासवर्ड जनरेट होतोय तो जपून ठेवा, तो चेंज करता येणार नाही, लक्षात घ्या. म्हणजे हा जो पासवर्ड आहे तो अवघड असतो आणि तो आपोआप जनरेट होतोय, तो पासवर्ड तुमच्याकडे जपून ठेवा. आणि त्यानंतर पुढच्या पेजवर पुढच्या टप्प्यावरती जायचं, ते म्हणजे होम पेजवरती यायचंय. त्यानंतर लॉग इन करा. त्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आहे तो आणि त्यानंतर पासवर्ड टाकून लॉग इन करा. नंतर वेगवेगळ्या काही स्टेप्स येतात, त्या सगळ्या स्टेप्स वरचे कम्प्लीट करा. दुसरी गोष्ट, अप्लिकेशन फॉर्मचं जे आहे ते भरायचंय आपल्याला, त्याच्यामध्ये वेगवेगळे टप्पे आहेत. त्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन वरती जा. त्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये फुल नेम ऑफ कॅन्डिडेट ऍज पर नीट स्कोर कार्ड, स्पेलिंग बघा, नीट स्कोर कार्ड वरती जे फुल नेम आहे तसेच्या तसं टाकण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे नाव चेंज झालं असेल तर तो येस ऑर नो, कदाचित लग्न झालेलं असेल किंबहुना तुमच्या नावामध्ये काही बदल झालेला असेल तर तो सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे. येस किंवा नो करायचं, नाव बदल झालेलं असेल तर येस, नाहीतर नो करून पुढे जायचंय. फादर्स नेम, मदर्स नेम टाका. जेंडर टाका, म्हणजे लिंग आपलं फिमेल, मेल फिमेल आणि थर्ड जेंडर. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ईमेल आय डी,
अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो आणि आधार नंबर हे पर्सनल इन्फॉर्मेशन मधून आपल्याला टाकायचे. फुल नेम ऑफ कॅन्डिडेट ऍज पर स्कोर कार्ड. नाव चेंज झालं असेल तर येस किंवा नो सांगायचं. येस असेल तर मग ते कोणतं नाव चेंज झालं ते सांगायचं. फादर्स मदर्स नेम, त्यानंतर जेंडर, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे दुसरा मोबाईल नंबर आणि आधार नंबर हे टाकून आपले पर्सनल डिटेल इन्फॉर्मेशन आपली कम्प्लीट करून घ्या. त्यानंतर ऍड्रेस मध्ये जा. ऍड्रेस मध्ये आल्यानंतर लाईन 1, 2, 3 येतात. त्या सर्व लाईन मध्ये करायचं तुमचा हाऊस नंबर वगैरे किंवा जे काही मेन रोड असेल किंवा जे काही चौक वगैरे हे सगळं 3 लाईन मध्ये कम्प्लीट करा. त्यानंतर सिटीचं जे आहे ते टाका. त्यानंतर स्टेट करा. त्यानंतर जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे. त्यानंतर पिनकोड सेव आणि नेक्स्ट मध्ये जा, म्हणजे ऍड्रेस करून तुम्ही पुढे जावा. त्यानंतर रिझर्वेशन साठी पुढचा एक ऑप्शन येतो, तो म्हणजे एनआरआय अप्लाय. एनआरआय साठी आपण अप्लाय करणार आहात का, म्हणजे तुम्ही एनआरआय म्हणजे नॉन रेसिडेन्सी इन इंडियन आहात का. असेल तर येस म्हणा. शक्यतो बऱ्याचपैकी नाही असतं नो करून पुढे जा. कॅन्डिडेट ओसीआय पीओ पीआयओ आहे का, येस ऑर नो. ओसीआय म्हणजे ओव्हरसीज सिटीजनशिप ऑफ इंडिया आणि पीआयओ म्हणजे पर्सन विथ इंडियन ओरिजिन. असं प्रकार आहे, म्हणजे इंडियन ओरिजिन असणारा ज्याचा जन्म भारत देशात झालाय आणि ते जर बाहेरच्या देशात राहत असतील किंवा ओसीआय कॅन्डिडेट असतील ते सर्वांना माहित आहे. ते असेल तर येस करा, नाहीतर नो करा. येस केलं तर पुढचं ऑप्शन येईल, त्यानंतर ते कम्प्लीट भरायला येऊ शकतं. पण बऱ्यापैकी सर्वांना नो असा ऑप्शन असते. नॅशनॅलिटी त्या ठिकाणी लिहून घ्या. नंतर नॅशनॅलिटी सर्वांनी इंडियन असे लिहायचे. नॅशनॅलिटी इंडियन नसेल तर आपल्याला काहीच करता येत नाही. डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र आहे का तुम्ही असा प्रश्न पुढे विचारलेला आहे, तो येस किंवा नाही म्हणायचं. तुम्ही बऱ्यापैकी 99% लोक येस असं आहे, महाराष्ट्रातलं डोमिसाईल सर्टिफिकेट आपल्याकडे असेल तर येस लिहायचे, नसेल तर नो म्हणून लिहायचे. नो असेल तर ते त्याच्यासाठी वेगळेवेगळे ऑप्शन आहे. नो असेल तर मात्र तुम्हाला पुढे ऑप्शन वेगळा येतो, तुम्ही पुढे सांगतोय. नंतर कॅटेगरी कोणती आहे ती आपली लिहा, जी काय असेल ती. ईडब्ल्यूएस असेल, जनरल असेल, त्यानंतर ओबीसी आहे, एससी आहे, एसटी आहे, हे काय कॅटेगरी आहे ती तुमची त्या ठिकाणी हे करा. अॅन्युअल इन्कम फॅमिलीचा जो आहे, संपूर्ण कुटुंबाचा उत्पन्न जे आहे ते त्या ठिकाणी पुढे टाकायचं आहे. त्यानंतर रिजन ऑफ रेसिडन्स, म्हणजे आपला रिजन म्हणजे कोणता एरिया आहे तो. त्यानंतर नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत असेल किंवा अशा सगळ्या गोष्टी, जे वेगवेगळे 4 ऑप्शन्स येतात त्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करा आणि पुढे जा. ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट असेल तर आणि इन्कम सर्टिफिकेट, त्या ठिकाणी विचारलं की ईडब्ल्यू एस जर तुम्ही सिलेक्ट केलेलं असेल तर ईडब्ल्यू एस आणि इन्कम सर्टिफिकेट चा जो आहे का ते विचारलं जाते. तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर येस म्हणा, नो असेल तर नो म्हणा. नो म्हणलं तर पुढचा ऑप्शन येत नाही. जर असेल इतर कॅटेगरी असेल तर तुमचा, तुम्ही ओबीसी असाल तर तुमचं सर्टिफिकेट आहे का, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे का, येस नो विचारते. अवेलेबल असेल तर तुम्हाला ते पुढचे सगळे त्याचे नंबर लिहायचे आहे. ईडब्ल्यू एस आणि इन्कम सर्टिफिकेटचा जो नंबर आहे तो एक नंबर आहे, तो नंबर सांगितला तर मी तो पुढे लिहायचा आहे. दुसरी गोष्ट हे नंतर जर समजा ओबीसी असेल किंवा एसटी एससी असेल, MT-1-2 असेल तर त्यांचे जे काही नंबर आहेत ते नंबर तुम्हाला तिकडे लिहायचे आहे. म्हणजे कोणतं कास्ट नंबर, कास्ट सर्टिफिकेट नंबर, कास्ट व्हॅलिडिटी नंबर, त्याचबरोबर नॉन क्रिमिनल लेअरवरचा जो नंबर आहे तो आपल्याला सांगितला. मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ते सांगितलंच आहे. आउटवर्ड नंबर सुद्धा आहे तो टाकायचा, व्हीसी नंबर टाकायचा, कास्ट सर्टिफिकेट नंबरचा सर्टिफिकेट नंबर टाकायचे, व्हॅलिडिटी नंबरचा व्हीसी नंबर टाकायचा जो मध्ये आहे तो, आणि त्यानंतर जे काही ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट त्याचा नंबर एकच आहे तो आपल्याला टाकायचा आहे. नॉन क्रिमिनलला आउटवर्ड नंबर सुद्धा टाकता येऊ शकतो. त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमचं तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे, ईडब्ल्यू एस असेल किंवा ओबीसी एससी एसटी हे सर्टिफिकेट तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात दिलंय तो जिल्हा आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर आपण पीडब्ल्यू डी आहात का असं विचारले तर येस किंवा नो. जर पीडब्ल्यू डी म्हणजे पर्सन विथ डिफॉर्मिटी, म्हणजे तुम्ही अपंग असाल आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर येस म्हणा. पण हे सर्टिफिकेट मात्र जे जे रुग्णालय किंवा जे काही सेंटर्स आहेत त्यांनी सेंटर्सने इश्यू केलेलं सर्टिफिकेट पाहिजे असतं. ते पीडब्ल्यू डी साठी येस असाल तर येस ला, नाहीतर नो ल्या. ऑर्फन आहात का विचारलं जाते. ऑर्फन म्हणजे आई वडील ज्यांचे एक्सपायर झालेत असे विद्यार्थ्यांसाठी येस असेल तर येस म्हणा. ज्यांचं ऑर्फन नसेल म्हणजे अनाथ नसेल तर तुम्ही नो म्हणायला घ्या. त्यानंतर पुढे विचारलं जाते की मायनॉरिटी कोटा तुम्ही क्लेम करणार आहात का. म्हणजे मायनॉरिटी म्हणजे जैन मायनॉरिटी, मुस्लिम मायनॉरिटी, हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी असे काही मायनॉरिटी आहेत आणि त्याच्यासाठी जे जे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये तुमचा प्रायोरिटीने विचार व्हावा यासाठी तुम्हाला मायनॉरिटी कोटा आहे का विचारलं जातो. तुम्ही येस असेल तर येस लिहा. मुस्लिम मायनॉरिटी जर क्लेम करायचं असेल तर येस लिहा.
जैन मायनॉरिटी, हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी असेल तर तुम्ही येस लिहा, नाहीतर नो लिहा. येस लिहिलं तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी सर्टिफिकेट अपलोड करावं लागतं की जे तुमचं मायनॉरिटीचं सर्टिफिकेट आहे. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे तो लिंग्विस्टिक मायनॉरिटीसाठी तुम्हाला क्लेम करायचा आहे का. तर लिंग्विस्टिक मायनॉरिटीसाठी क्लेम करायचं का असं विचारल्यानंतर येस असेल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे. नो लिहिलं तर मात्र काही येत नाही, पुढे जाता येऊ शकतं. त्यानंतर तिसरा जो टप्पा येतो तो म्हणजे क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन, म्हणजे तुमचं जे शिक्षण झालेलं आहे त्याच्या संदर्भातला इन्फॉर्मेशन येतोय. त्यानंतर पहिल्यांदा जो टॉपिक येतो तो टेन्थ दहावीचा इयर ऑफ पासिंग लिहायचंय, त्या ठिकाणी स्टेट ऑफ पासिंग लिहायचंय, तालुका ऑफ पासिंग लिहायचंय, त्यानंतर डिस्ट्रिक्ट ऑफ पासिंग लिहायचंय, तालुका पासिंग लिहायचंय. हे सर्व तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही दहावी झालेला आहे त्याच वर्ष लिहायचंय. त्यानंतर पासिंगचं राज्य कोणतं आहे, महाराष्ट्र किंवा इतर, तालुका कोणता आहे, जिल्हा कोणता आहे, हे सगळं लिहायचंय. वन ऑफ द स्टेप लँग्वेज असेल तर त्या ठिकाणी नो असं सर्वांनी लिहायचंय. वन ऑफ द लँग्वेज असा हा एक टप्पा येतोय. SSC ऑर इक्विवेलेंट तर ठीक आहे, आपण सर्वांनी नो असं लिहायचंय. परत त्यानंतर तुमचा टॉपिक येतो तो म्हणजे बारावीचं जे आहे ते बारावीचं डिटेल्स आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायचंय. त्यामध्ये मार्कशीट नुसार जे नाव आहे, बारावीच्या मार्कशीट नुसार जे नाव आहे ते इकडे टाकायचे. कदाचित थोडं चेंज असलं तरी आपल्याला इकडे टाकता येऊ शकतं. पासड किंवा फेल्ड असं होत नाही तर सर्वांनी पासड असं लिहायचंय. त्यानंतर पासिंग इयर, बारावीचं पासिंग इयर लिहायचंय. 12th एक्झाम सीट नंबर आहे तो तिथं लिहायचाय. स्टेट ऑफ पासिंग म्हणजे जे काय आपल्या जिल्ह्यात कोणता राज्यामध्ये आपण पास झालेला आहे बारावी ते पण लिहायचंय. डिस्ट्रिक्ट ऑफ पासिंग आणि तालुका ऑफ पासिंग म्हणजे तालुका आणि जिल्हा आणि राज्य आपलं कोणतं कोणतं आहे ते लिहायचंय. बारावी मार्च मध्ये झाली का ऑक्टोबर मध्ये झाली त्याच्यासाठी ऑप्शन पुढे येतोय तो पण तुम्ही सिलेक्ट कराय. शक्यतो मार्च मध्ये असतात किंवा फेब्रुवारी, काय जे असेल ते तुम्ही तिकडे अप्लाय करू शकता. त्यानंतर मार्क्सचा कॉलम येतो तुमचा, म्हणजे क्वालिफिकेशन डिटेल्स मधला महत्वाचा टॉपिक येतो मार्क्स. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश या तिन्ही विषयांना किती पैकी आहे ते तर प्रत्येकी 100-100 पैकी लिहायचे. मार्क्स ऑप्टेंड आहेत त्या ठिकाणी तुमचे जे काही मार्क्स आहेत ते तुम्ही लिहा. म्हणजे त्याबद्दल त्या चारही लिहिले समजा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश सगळ्या विषयांची बेरीज 100 पैकी लिहा. पुढे त्यांचं तुमचं जे काही मार्क्स आहेत ते पुढे लिहिलं तर त्यांची टोटल बेरीज मात्र आपोआपच येईल तिकडे, आणि त्याचं पर्सेंटाइल सुद्धा आपोआपच येईल. त्यानंतर पुढे सेव्ह आणि नेक्स्ट अशा टॉपिकवरती पुढे जायचंय. त्यानंतर पुढचा जो चौथा टॉपिक येतो तो म्हणजे पॅरलल रिझर्वेशन. पॅरलल रिझर्वेशन म्हणजे काय आहे की डिफेन्स 1, 2, 3 असेल किंवा महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर असेल किंवा हिली एरिया अशा प्रकारच्या गोष्टीसाठी आपल्याला या ठिकाणी जायचंय. एक्सेप्शन क्लेम आपण करणार आहात का 4.7 आणि 4.8. ते तुम्हाला मी पाठीमागे सांगितलं की 4.7 हा जो ऑप्शन आहे ते तुम्हाला क्लेम करायचा आहे का, म्हणजे तो क्लॉज आहे तो 4.7 आणि 4.8. तर 4.7 जो आहे तो महाराष्ट्र राज्यामधील जे काही एम्प्लॉईज आहेत म्हणजे नोकरीला असणारे पालक आहेत त्या पालकांचं जर दुसऱ्या राज्यामध्ये जर समजा तुमचं झालेलं असेल 11वी 12वी 10वी आणि 12वी तर तुम्ही इलिजिबल होत नाही, पण त्यासाठी या क्लॉजनुसार तुम्ही इलिजिबल होता. महाराष्ट्र राज्यामधील नोकरदार असणारे पालक इतर राज्यामध्ये जर असल्यामुळं त्यांची 10वी 12वी झालेली असेल तर तुम्ही 4.7 या क्लेमनुसार तुम्ही इलिजिबल होता. त्याचबरोबर 4.8 जो आहे तो जो कॉलम आहे तो म्हणजे कदाचित काही विद्यार्थी असे असतात की ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज असतात विद्यार्थ्यांचे पालक, आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये ड्युटी असते त्यामुळे त्यांचं इतर राज्यामध्ये सुद्धा 10वी 12वी झालेलं असतं, त्यामुळे तो इलिजिबल होऊ शकतो. त्यासाठी 4.8 क्लेम तुम्हाला करायचा आहे का विचारायचे. बऱ्यापैकी हे जर कुणाचं नसेल म्हणजे सगळ्यांची 10वी 12वी आणि नॅशनल डोमिसाईल जर महाराष्ट्रातला असेल तर त्यांनी सर्वांनी नन असं करायचे. नन केल्यानंतर स्पेसिफिक रिझर्वेशन चा टॉपिक पुढे येतो तो म्हणजे डिफेन्स 1, डिफेन्स 2 आणि डिफेन्स 3. म्हणजे डिफेन्स 1 जे आहे तो माजी सैनिकासाठी, डिफेन्स 2 जो आहे तो सध्या चालू असणाऱ्या ड्युटीवर असणाऱ्या, आणि डिफेन्स 3 असे सर्व काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला पॅरल रिझर्वेशन साठी अप्लाय करायचं असेल तर ते तुम्हाला सर्वांना माहित आहे. नसेल तर तुम्ही नन करून पुढे जा. MKB हिली एरियासाठी तुम्हाला MKB साठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे का. MKB म्हणजे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर डिस्प्युटेड एरिया. आपल्याला सगळे तुम्हाला पाठीमागच्या आमच्या ग्रुपवरती सांगितलेलेच आहेत की जे 500-550 गाव आहेत त्या गावातल्या विद्यार्थ्यांचं महाराष्ट्र आणि कर्नाटका या बॉर्डरवरती असणाऱ्यांचं डिस्प्युट आहे की हे माझे का तुमचे जिल्हे. यामध्ये असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी MKB साठी कोटा आहे,
जो महाराष्ट्रातला एमबीबीएसच्या गव्हर्नमेंटमध्ये, बीडीएसच्या गव्हर्नमेंटमध्ये, त्याचबरोबर बीएमएसच्या गव्हर्नमेंटमध्ये असे सीट्स आहेत, 8, 2 आणि 6 असे रिस्पेक्टिव्हली ही सीट्स आहेत, त्यासाठी तुम्ही क्लेम करू शकता. त्यासाठी तुम्ही म्हणजे तुम्हाला तिकडे सर्टिफिकेट लागत असते, त्यासाठी तुम्ही करणार आहे का, नसेल तर नन करा, असेल तर येस म्हणा, येस म्हणलं की तुम्हाला ते सर्टिफिकेट अप्लाय करावं लागतं. डिफेन्स 1, 2, 3 साठी सुद्धा तुम्ही येस म्हणला की तुम्हाला जे काही सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल ते अपलोड करावं लागेल. हिल एरिया येस असेल तर ते सर्टिफिकेट अप्लाय करा, नाहीतर नन करून सेव्ह आणि नेक्स्ट करून पुढे जावं. त्यानंतर मेन अप्लिकेशन स्टेटस वरती जावा. यावरती बघा, गो अँड कम्प्लीट युअर प्रोफाईल वर क्लिक करा. इकडे बाजूला आहे बघा, गो अँड कम्प्लीट युअर प्रोफाईल, याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर बऱ्याच वेळा अशा गोष्टी येतात की आय वॉन्ट टू अप्लाय फॉर, ह्या एक महत्वाचा टॉपिक आहे की जी बऱ्याच जणांना अडचण येते. त्यामध्ये 4 टॉपिक आहेत, म्हणजे आपण कशासाठी अप्लाय करू इच्छित आहे. नंतर एक नंबरचा जो टॉपिक आहे तो म्हणजे स्टेट कोटा, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना स्टेट कोटाच्या मेरिट मधून जायचंय, ज्यांना त्यांना सगळ्यांना एक नंबरचा टॉपिक सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे काय बघा, की ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामधल्या 85% कोट्यामधल्या फक्त मेरिटनुसारच ऍडमिशन घ्यायचंय, त्यांना कसल्याही प्रकारचं मॅनेजमेंट कोटा किंवा येणाऱ्या कोट्यासाठी अप्लाय करायचं नाही, मग ते पुढे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट म्हणजे ऑप्शन साठी सुद्धा अवेलेबल होत नाही. त्यामुळे 1000 रजिस्ट्रेशन असतं, त्याला आपण स्टेट कोटा असं म्हणतो. त्यानंतर दुसरा जो टॉपिक येतो तो येणाराय कोटा, फक्त येणाराय कोटा आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना स्टेट कोट्यासाठी एलिजिबल पण नसतात, काही जणांचं 10वी 12वी बाहेर झालेलं असतं किंवा डॉमिसाईल दुसऱ्या राज्यामधला असेल, किंवा यासाठी अप्लाय सुद्धा इतर राज्यातले पण लोक करू शकतात, पण ते 2 नंबरच्या येणाऱ्या कोट्यामधून करू शकतात, 15% मॅनेजमेंट कोट्यासाठी, म्हणजे त्याला इन्स्टिट्यूशन कोटा किंवा येणाराय कोटा म्हणतो. महाराष्ट्र राज्यामधील 15% प्रायव्हेट एमबीबीएस पासून फिजिओथेरपीवरच्या सर्व इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांना आपल्या ह्या मॅनेजमेंट कोट्यामध्ये अप्लाय करता येतो. त्याच्यासाठी त्यांना मेरिट कोटा अवेलेबल होत नाही, त्यांचं डोमिसाईल महाराष्ट्राच्या बाहेरच असतं. अशा विद्यार्थ्यांना 2 नंबरचा टॉपिक सिलेक्ट करायचा आहे, त्यावेळेस 5000 म्हणजे जो काही पेमेंट येणार असतं. दुसरा तिसरा नंबरचा जो आहे ते बोथ कोटा. बोथ कोटा म्हणजे बघा, स्टेट मेरिट कोटा 1000 रुपयाचं रजिस्ट्रेशन, त्याचबरोबर येणाराय कोटा म्हणजे मॅनेजमेंट कोटा. मला मार्क्स मध्ये माहित मेरिटनुसार नाही नंबर लागला तर मी मॅनेजमेंट मध्ये जाऊ शकतो, यासाठीचा एक टॉपिक आहे. तो मध्ये 3 नंबरचा टॉपिक आहे. ज्यांना मेरिट मधूनच फक्त ऍडमिशन घ्यायचं त्यांना 1 नंबरचा कोटा सिलेक्ट करा, 1000 रुपयाचं रजिस्ट्रेशन. आणि ज्यांना मॅनेजमेंट मध्ये सुद्धा जाऊ शकतं, आपला नंबर नाही लागू शकत असं वाटणाऱ्या विद्यार्थ्यांनी मात्र बोथ कोट्याकडे सिलेक्ट करा. 2 नंबरचा कोटा जो आहे तो आपल्यासाठी नाही, फक्त मॅनेजमेंट कोट्यासाठी अप्लाय करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यानंतर 4 नंबरचा जो आहे अलाइड कोर्सेससाठी, म्हणजे सर्वांच्या म्हणजे काही बीएससी नर्सिंग आणि अलाइड कोर्सेस आहेत याच्या मॅनेजमेंट कोट्यासाठी पण त्याचा उपयोग होऊ शकतो. 1000 रुपयाचं रजिस्ट्रेशन आहे ते 4 नंबरचं, त्याचबरोबर मेरिट कोट्यासाठी सुद्धा आहे. कोणत्या अलाइड कोर्सेस म्हणजे कोणते, ऑडिओ थेरपी, स्पीच थेरपी, बीपीओ आणि बीपीटीएच, बीएससी नर्सिंग, याच्यासाठी 1000 रुपयाचं 4th नंबरचा टॉपिक क्लिक करायचा आहे. त्यानंतर प्रिव्ह्यू ऑफ अप्लिकेशन वरती जावा, म्हणजे आपण जे अप्लिकेशन फॉर्म भरला ते बघायचंय आपल्याला, ते बघायला जावा. प्रत्येक गोष्ट तुम्ही चेक करा, तुमचे मार्क्स असेल, पर्सेंटाईल असेल, या सर्व गोष्टी चेक करून घ्या. त्यानंतर नीट यूजी डिटेल्स चेक करून घ्या परत पहिल्यानंतर, पर्सनल इन्फॉर्मेशन बघून घ्या, रिझर्वेशन जे आहे तुम्ही टाकलेलं ते बरोबर आहे का बघा, क्वालिफिकेशन डिटेल्स जे आहे त्याच्यामध्ये प्रत्येक टॉपिक छोटा छोटा भरलेला तो बरोबर आहे का बघा. पॅरलल रिझर्वेशन मध्ये आपण पॅरलल रिझर्वेशन साठी जे काही क्लेम केलेले आहेत, डिफेन्स 1, 2, 3, MKP, हिल एरिया, हे सगळं डिटेल आहे का बघा. अप्लिकेशन फीज वर नंतर अप्लिकेशन फीज वरती हे सर्व झाल्यानंतर क्लिक करा. अप्लिकेशन फीज सुद्धा बरोबर आहे का ते पण बघून घ्या, हे सर्व चेक करून घ्या. ते केल्यानंतर फीज जे येते 1 नंबरला येते ते 1000 रुपयाचे येते, जे 2 नंबरचा जो कोटा येणाऱ्यासाठी आहे त्याला 5000 येते, आणि आपल्याला 6000 कोटा जे कमी मार्क्स आला विद्यार्थ्यांसाठी मेरिटसाठी पण अवेलेबल होतो आणि मॅनेजमेंट कोट्यासाठी 3 नंबरचा जो आहे तो 6000 आहे. आणि ज्यांना फिजिओथेरपी, बीएससी नर्सिंगच्या मॅनेजमेंट कोटा असू दे किंवा स्टेट कोटा असू दे याच्यासाठी अप्लाय करायचं असेल तर 1000 चौथा ऑप्शन अवेलेबल असतो. मेरिट सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की एमबीबीएस पासून ते बीयूएमएस पर्यंत 5 कोर्सेस आहेत, एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस, या 5 कोर्सेससाठी फक्त मेरिटमध्ये अप्लाय करायचं आहे. मार्क्स वरती मला मिळालेलं कॉलेज घ्यायचंय त्यांच्यासाठी 1 नंबरचा 1000 ऑप्शन अवेलेबल करायचंय, आणि ज्यांना दोन्हीसाठी अप्लाय करायचंय त्यांना 3 नंबरचा 6000 बोथ कोटा
अप्लाय करायचं आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना MBBS, BMS, BDS, BUMS, BHS हे 5 कोर्सेससाठी अप्लायच करायचं आहे, फक्त फिजिओथेरपीच करायचं त्यांनी 4 नंबरचा, फिजिओथेरपी, ऑडिओथेरपी, स्पीच थेरपी, BSc हे करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी 4 नंबरचा ऑप्शन आम्ही साठी क्लिक केलेला आहे, ते पण चेक करून घ्या. त्या अगोदर डिक्लेरेशन आहे ऑफ कॅन्डिडेट आहे, म्हणजे डिक्लेरेशन म्हणजे तुम्ही काय आहे की मी सांगितलेलं जे स्टेटमेंट आतापर्यंत दिलेलं आहे ती सर्व इन्फॉर्मेशन जी आहे ती मी अगदी बरोबर आहे, मी त्याला पूर्णतः जबाबदार आहे, मी माझ्या माहितीनुसार किंवा मी दिलेली आहे ही खोटी कसल्याही प्रकारची नाही, कोणतीही माहिती मी लपवली नाही आहे, त्याचबरोबर ब्रोशर मी वाचलेले आहेत ते मला सर्व नियम मान्य आहेत आणि हे सर्व ब्रोशरमध्ये दिलेले नियमांनुसार मी पुढे कारवाई करेल. आपल्याला जे CET-CNA सांगितलेलं वेळोवेळी इन्फॉर्मेशन मला मिळत राहील त्यानुसार मी त्याचं पात्र राहील. त्याचबरोबर टाइम ऑफ रजिस्ट्रेशनच्या वेळेस सर्व डॉक्युमेंट्स मी अपलोड करेल, अशा प्रकारचं सेल्फ डिक्लेरेशन आहे विद्यार्थ्याचं. ओरिजिनल डॉक्युमेंट ज्यावेळेस आपल्याला नंबर लागेल किंवा मी सांगेल CET-CNA सांगेल त्या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन मी तिथे जाईल आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला जी काही लागेल ती सर्व पूर्तता करेल, अशा प्रकारच्या गोष्टी सांगणारं या ठिकाणी डिक्लेरेशन विद्यार्थ्याचं आहे, ते तुम्ही क्लिअर करून घ्या. त्यानंतर आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट असेल ते, त्यानंतर येस ऑर नो करा. मात्र यासाठी येस जर केलं त्याच्या अगोदर सगळं चेक केलंय आपण, त्यानंतर डिक्लेरेशन दिलं आणि तुम्ही येस केलं तर नंतर सबमिट करावं लागते आणि सबमिट केलं की परत बदल होणार नाही हे लक्षात घ्या आणि त्याच्या अगोदर तुम्ही चेक करू शकता. नंतर सेशन अप्लिकेशनवर करा जावा, सेशन अप्लिकेशन केल्या बाजूने येते त्याच्यावरती जावा, अप्लाय करा, त्यानंतर मेक पेमेंटवरती जावा, म्हणजे पेमेंट म्हणजे तुम्ही जे काही केलेलं ते पेमेंट वरती जावा. पेमेंटचे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत ते म्हणजे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ऑनलाईन बँकिंग किंवा ह्या सर्व गोष्टी, UPI पेमेंट वगैरे ह्या सगळे आहेत, ते तुमचे डिटेल्स भरा आणि त्यातून तुमचा जो OTP येईल त्यानुसार तुमच्या अकाउंटवरून जे काही 1000 असेल, 5000 असेल किंवा 6000 पेमेंट तिकडे होईल. त्यानंतर बाहेर या, आल्यानंतर लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर टोटल 10 स्टेप्स आहेत, त्या सर्व 10 स्टेप्स आपल्या कम्प्लीट झालेल्या आहेत, त्या पूर्ण स्टेप्स झालेल्या आहेत, फक्त एक महत्वाचा टॉपिक जो शिल्लक राहिला आहे तो म्हणजे 10व्या नंबरची जे आहे ते म्हणजे डॉक्युमेंट अपलोडिंग. बाकीचे 9 स्टेप्स आपल्या कम्प्लीट झालेल्या आहेत, त्यामध्ये डॉक्युमेंट्स अपलोडिंग मध्ये जायचं आपल्याला, म्हणजे 10वी सगळ्यात शेवटची स्टेप आपल्याला इकडे आले पेमेंट केल्यानंतर. कदाचित एखादं सर्टिफिकेट नसेल तर ते पुढे सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता ह्या वेळेपर्यंत, परंतु जर कम्प्लीटच करून जायचं तर तुम्ही डॉक्युमेंट अपलोडिंग सुद्धा करून जाऊ शकता. एक नंबरला डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे काय, तुम्ही रहिवासीचं प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र. 2 नंबरचं जे आहे ते 12वीचं मार्कशीट आहे, मार्कशीट आहे इकडे. आणि 3 नंबरला 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे, पासिंग सर्टिफिकेट आहे, ज्याच्यावर जन्मतारीख असते ते आहे. त्यानंतर 4 फिटनेस सर्टिफिकेट आहे, फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट आपल्याला जो प्रोफॉर्मा दिला गेल्या वर्षीचा इन्फॉर्मेशन ब्रोशरवरचा, मी सगळ्या ग्रुपवरच्या विद्यार्थ्यांना दिलाय तो प्रिंट करून. डॉक्टरांचं सर्टिफिकेट आहे महत्वाचं आहे, ते डॉक्युमेंट पुन्हा लागणार आहे इकडे. त्यानंतर EWS विद्यार्थ्यांना EWS करा, जे विद्यार्थी जनरल आहे त्यांना काही करण्याची गरज नाही. OBC असणाऱ्याला 3 सर्टिफिकेट लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल, ते एक करून टाका. SC आणि ST सर्टिफिकेट साठी जे विद्यार्थी आहेत त्यांना 2 सर्टिफिकेट लागणार आहे, कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी. हे सर्टिफिकेट जर आपल्याकडे नसतील तर तुम्ही ओपन मध्ये जाणार आहात. त्यानंतर ऍडमिट कार्ड एक त्या ठिकाणी अपलोड करायचे, 2 पेजेस अपलोड करा, पहिले दोन्हीचा एकच प्रकार करून सर्व एकामध्ये अप्लाय, म्हणजे जे काही PDF करून ते सर्व तिथं अपलोड करायचं आहे. त्यानंतर NEET UGC मार्कशीट पण आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर सर्वात शेवटचं महत्वाचं आहे ते म्हणजे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, दोन्ही ठिकाणी एकच आहे, काही जणांचं नॅशनॅलिटी कम डोमिसाईल सर्टिफिकेट असतं, ते सुद्धा या ठिकाणी अपलोड करायचं आहे. सर्वात महत्वाची स्टेप आहे, हे अपलोड केल्यानंतर सक्सेसफुली अपलोड झाल्यानंतर आपल्या समोर प्रत्येकाच्या समोर तिकडे असं आईचं चित्र येतं, आई म्हणजे डोळ्याचं चित्र येतं, ते डोळ्याचं चित्र आलं की ते एक एक गोष्ट कम्प्लीट झाली अशी म्हणावी. त्यानंतर सर्व डॉक्युमेंट जर तुम्ही अपलोड केल्यानंतर ते सगळी गोष्ट झाल्यानंतर सबमिटचं बटन दाबा आणि सर्वात महत्वाचं आणि शेवटच्या टप्प्यावर येते ते म्हणजे अप्लाइड सेशनवरती तुम्ही क्लिक करा. हे सर्व फॉर्म भरून झालाय आपला. डॉक्युमेंट अपलोडिंग नंतर आपला कसल्याही प्रकारचा फॉर्म भरण्याची सिस्टम राहिलेली नाही, आता फक्त आपल्याला जे काही फॉर्म भरलेला आहे, जो CET-CNA भरलेला फॉर्म आहे तो आपल्याकडे असला पाहिजे, त्याच्यासाठी तिथे प्रिंट घ्यायचे. अप्लाइड सेशनवरती क्लिक करा आणि त्यानंतर पेमेंटची रिसिप्ट एक तुम्ही डाऊनलोड करून घ्या आणि त्याची प्रिंट काढून ठेवा. त्याचबरोबर अप्लिकेशन रिपोर्ट डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा आणि नंतर
ते क्लिक केल्यानंतर त्याची प्रिंट प्रिंट येते, प्रिंट घ्या आणि किंवा आपल्या व्हॉट्सअपवरती करून ठेवा, नंतर तुम्ही प्रिंट सुद्धा काढू शकता, ती आपल्याकडे ठेवायची आहे. हा जो फॉर्म आहे तो महत्वाचा आहे, हे महत्वाचं डॉक्युमेंट आहे. हे आपण भरलेलं किंवा जे काही गोष्टी सीईटी सेलकडे असतं, हे फॉर्म भरलेल्याची प्रिंट आपल्याला आपल्याकडे असणं गरजेचं आहे. पेमेंटची रिसिप्ट सुद्धा असणं गरजेचं आहे. त्यानंतर लॉगआउट करा आणि आपला फॉर्म कम्प्लीट झाला अशा प्रकारची सिस्टम येऊ शकते. सर्व महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी आणि बालकांसाठी हा महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग MBBS पासून ते फिजिओथेरपीपर्यंत लागणाऱ्या सर्व टॉपिक्समध्ये आपल्याला ज्या पद्धतीने फॉर्म भरता येऊ शकतो, सर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना, पॅनल रिझर्वेशनच्या विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर सर्व कॉलेजेसमध्ये आपण इत्यंभूत माहिती देण्याचा या माध्यमातून जो प्रयत्न केलेला आहे, हा प्रयत्न तुम्हाला तुमच्या फॉर्म भरणाऱ्या प्रत्येक स्टेप्स वरती, प्रत्येक लाईन वरती मदत होईल एवढाच आशावादी या निमित्तानं वाटतो. ह्या सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांना तुमच्या भावी आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावरती येणाऱ्या काउन्सिलिंग प्रोसेसच्या प्रत्येक टप्प्यावरती येणाऱ्या सर्व अडचणींना मदत करण्याची सिरीज पुढे चालूच ठेवत आहे. तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आमच्या टीम करिअर मेकिंग बायडन्स माध्यमातून देऊन हा आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ स्टेप बाय स्टेप जी फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने भरावी या संदर्भातचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढंच या निमित्ताने सांगून आजचा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.